सो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो कैसे हैं आप लोग? उम्मीद करता हूँ कि आप लोग सभी अच्छे होंगे। तो दोस्तों, आज का प्लान बताएंगे हम कहाँ जाना है। तो आज हम जा रहे हैं पौनी में, वहाँ जाकर हमको गणपति लाना है। तो दोस्तों, आज हम हिंदी में बात नहीं करेंगे, आपसे आप जो मराठी में बात करेंगे। आज का ब्लॉग पूरा मराठी में होगा। तो चलो दोस्तों, आपको हम रास्ते का व्यू दिखाते हैं कैसा है। तो और वहाँ जाकर हम दिखाएंगे पौनी का व्यू कैसा है। तो पहा मित्रांनो, हा आहे गणपतीचा स्टेज। आपण आता चालले आहोत या डग्यामध्ये, आता या डग्याची पूजा करून राहिलो। चला मित्रांनो, आपण आता डग्यामध्ये बसूया आणि पवनीला जाऊया। जाता जाता नी व्यू आपण दाखवूया। चला पहा मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत वळसामध्ये। पहा मित्रांनो, आमच्या गाडीचा डिझेलचा धागा पडलेला आहे, पहा। चला आता लावूया आपण डिझेलचा धागा आणि निघूया इथून। वळसेच्या समोर पोहोचलो आहोत आपण। पहा मित्रांनो, किती शेती सडली आहे। तर मित्रांनो, हे आहे आपल्या मौल्याची मूर्ती गणपतीची। चला आता पूजा करण्यासाठी बाहेर काढूया गणपतीला। चला या गणपतीला आता उचलूया आणि मांडूया आपल्या डग्यामध्ये। चला आता निघूया आरमुरीला, आरमुरी भेटूया मग। Oh, yeah!
आता आम्ही आरमोरी मध्ये पोहोचले आहोत पवनीवरून. व्हिडिओ अच्छा लगा हो तो लाईक और सबस्क्राइब कर देना दोस्तों. फिर मिलते आपको न्यू ब्लॉग के साथ. गणपती बाप्पा मोरिया.